जात पडताळणीसाठी आवश्यक पुरावे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी समितीसमोर सादर केले. समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ, सदस्य संतोष जाधव, छाया गाडेकर, पोलीस अधीक्षक एस व्ही भट, पोलीस निरीक्षक एम के नाईकवाडी यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांचे वडील गुरुबसय्या हिरेमठ हे बापू यमाजी पाटील यांची जमीन कसत असल्याचा पुरावा आहे. उताऱ्यामध्ये बसय्या हिरेमठ हे बेडा जगम बटाईनं 8 वर्षे कसतो अशी नोंद आढळली आहे. हे पुरावे सादर केल्यानंतर जात पडताळणी समितीनं ते दक्षता पथकाकडे पाठवून दिले आणि त्याबाबतचा अहवाल मागवला. पुढील सुनावणीची तारीख 1 फेब्रुवारी नेमण्यात आलेली आहे. यामध्ये खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यातर्फे ॲडव्होकेट संतोष नाहूकर हे काम पाहत आहेत. या संदर्भात इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना प्रमोद गायकवाड म्हणाले की पण त्यांचे जयसिद्धेश्वर महाराजचे वकील यांनी नकली प्रवाह कुठला तर महाराष्ट्राचा कुठल्या खेडेगावचा आणलेला आहे, पण जात पडताळणी दक्षता पथकामार्फत त्यांना शेवटची नोटीस देण्यात येते. ती नोटीस देऊन कमीत कमी आज 1.5 महिना झाला, आजपर्यंत त्यांनी कुठल्याही पुराव्या त्यांनी जमा केले नाहीत, दाखवले नाहीत. जय सिद्धेश्वर महाराज आजपर्यंत हजर झाले नाहीत. जय सिद्धेश्वर महाराज यांनी ज्या जातीचा दाखला लोकसभा जिंकले तो जातीचा दाखला आत्तापर्यंत जात पडताळणी स्कुटनीला दाखल केलेला नाही, हजर केलेला नाही. म्हणून आज शेवटचा युक्तिवाद आज झाला. युक्तिवाद झाल्यानंतर शेवटची तारीख, निकालाची तारीख म्हणजे 1 फेब्रुवारी पडलेली आहे.